हेलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक कृष्णा चंचरवाड, चंचरवाड्स बायोलॉजी क्लासेस हिंगुळ। तर आपण सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहोत सर्वजण, आणि त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच भेटतील लॉकडाऊन संपेपर्यंत। स्टे सेफ, स्टे होम, घरीच राहा, सेफ राहा। आपण याआधीचा व्हिडिओ पाहिला होता ह्युमन फिजिओलॉजीवरचा, आणि ह्युमन फिजिओलॉजी नावाचा नीटसाठी, नीट एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वाचा युनिट आहे। त्या युनिटमधील डायजेशन, ह्युमन डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन नावाचा हा चॅप्टर एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा पहा डायजेशन, ह्युमन डायजेशन, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम। ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये दोन पार्ट आहेत, ॲलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स। डायजेशन म्हटल्यानंतर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट दिसतात, ॲलिमेंटरी कॅनल आहे, डायजेस्टिव्ह ग्लँड्स। पहिल्यांदा जे ॲलिमेंटरी कॅनल, ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे काय बरं, इट इज स्टार्ट फ्रॉम द माउथ अँड एंड विथ द ॲनस। या सर्व सिस्टीमला मिळून आपण काय म्हणतो, ॲलिमेंटरी कॅनल असं म्हणतो। नंतर डायजेस्टिव्ह ग्लँड्स, डायजेस्टिव्ह ग्लँड्स मध्ये तीन ग्लँड्स आहेत, लिव्हर, स्टमक अँड पॅनक्रियास, यांना आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हणतो। तर बघा फ्रेंड्स, पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल ॲलिमेंटरी कॅनल पूर्ण पाहू आपण। ॲलिमेंटरी कॅनलमध्ये पहिला पार्ट आहे माउथ। तर हा जो माउथचा पार्ट आहे, त्या माउथच्या पार्टमध्ये काय काय बरं, 32 टीथ आहेत, एक टंग आहे, ट्रायंगुलर, रफली ट्रायंगुलर शेप असतो टंगचा। तर माउथचं फंक्शन काय बघा, मग आता डायजेशन म्हटल्याच्या नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेशन होण्यासाठी नंबर ऑफ प्रोसेसेस होतात। तर कोणत्या कोणत्या प्रोसेसेस होतात पहा, त्यामध्ये प्रोसेसेस असे आहेत, प्रोसेसेस ऑफ डायजेशन। डायजेशनच्या प्रोसेसेस कोणते आहेत बघा, पहिली प्रोसेस आहे इंजेशन। तर इंजेशन म्हणजे काय बघा, फूड टेकिंग द इनसाइड ऑफ बॉडी, म्हणजे काय करतो आपण, अन्न खातो, दीज फूड चेविंग अँड बायटिंग बाय द टीथ अँड टंग। आणि त्या फूडला काय केलं, तर चेविंग आणि बायटिंग केलं जातं, चघळलं जातं ते फूड। मिक्सेस विथ द सलायवा, त्याच्यासोबत काय मिक्स केला जातो, मग सलायवा मिक्स केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, मग इंजेशन असं म्हणतो। दीज फूड टेकिंग इन साइड द बॉडी, मग ते काय केलं जातं, डेग्युलेशन मीन्स स्वॉविंग म्हणजेच गिळणे, ते फूड आपण गिळून घेतो, त्यालाच काय म्हणतो, मग आपण इंजेशन असं म्हणतो। नेक्स्ट पहा डायजेशन। आता इंजेस्टेड फूड, आपण जे खाल्लेलं फूड आहे, दीज इंजेस्टेड फूड, आता इंजेस्ट केलेलं फूड जे आहे, दीज इंजेस्टेड फूड मीन्स कॉम्प्लेक्स फूड आर कन्व्हर्टेड इन द सिम्पल फॉर्म। कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस आर कन्व्हर्टेड इन द सिम्पल फॉर्म इज कॉल्ड डायजेशन। म्हणजे काय होतं, कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फूडमध्ये रूपांतर करतो आपण। मग बघा आता कसं बरं, कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फूडमध्ये रूपांतर करतो आपण। डायजेस्टिव्ह ग्लँड्स जे आहेत आपल्या माउथमध्ये, सलायवरी ग्लँड आहे, पॅनक्रियास अँड लिव्हर, हे तीन डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत। आता माउथ मधला जो सलायवरी ग्लँड आहे, त्याचं फंक्शन आहे सिक्रेशन ऑफ सलायवा, आणि तो सलायवा तयार करत असताना त्याच्याकडून कोणता, अमायलेज नावाचं डायजेस्टिव्ह एन्झाइम तयार होते, आणि ते अमायलेज काय करते, फूड मधील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चं रूपांतर कशामध्ये करते, सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये, म्हणजेच कशामध्ये, माल्टोज मध्ये। म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आर कन्व्हर्टेड इन द माल्टोज, म्हणजे स्टार्च, स्टार्च आर कन्व्हर्टेड इन द माल्टोज बाय द डायजेस्टिव्ह एन्झाइम। कोणतं डायजेस्टिव्ह एन्झाइम, सलायवरी एन्झाइम। कोणतं सलायवरी एन्झाइम आहे बरं, अमायलेज नावाचं डायजेस्टिव्ह एन्झाइम आहे, आणि हे सलायवामध्ये आपल्या लाळेमध्ये तयार होते, आणि ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट स्टार्च आर कन्व्हर्ट इन द सिम्पल फॉर्म माल्टोज, ह्याचं रूपांतर कशामध्ये करतं, माल्टोज मध्ये। दीज प्रोसेस इज कॉल्ड एज अ डायजेशन। ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मग डायजेशन असं म्हणतो। मग डायजेशन कुठे कुठे होते, माउथ मध्ये डायजेशन होते, स्टमक मध्ये डायजेशन होते, कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस आर कन्व्हर्ट इन द सिम्पल फॉर्म बाय द डायजेस्टिव्ह एन्झाइम्स। त्यानंतर पहा ऍब्झॉर्प्शन। आता ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय बरं, डायजेस्टेड फूड सबस्टन्सेस आर ऍब्झॉर्ब बाय द स्मॉल इंटेस्टाइन। फॉर एक्झाम्पल हे बघा स्मॉल इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइनचा हा जो पार्ट आहे, ह्यामध्ये तीन पार्ट आहेत, डॉडेनम, जेजनम आणि एलियम। या तिन्ही पार्टमध्ये काय असतं, इथं आतून स्मॉल इंटेस्टाइनच्या आतल्या पार्टमध्ये काय, इथं छोटे सेल्स असतात, त्यांनाच आपण मायक्रोविलाय किंवा म्युकोसा नावाच्या सेल्स असतात, म्युकोसा सेल्स म्हणतो।
दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द एब्जॉर्प्शन ऑफ द डायजेस्टेड फूड. डायजेस्ट झालेल्या फूडला ते सेल्स काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. अँड ऍब्सॉर्प्शन झाल्याच्या नंतर तेच फूड कुठं, ब्लड मध्ये ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे ऍब्सॉर्प्शन तुमच्या लक्षात आलं असेल. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, कॉम्प्लेक्स डायजेस्टेड फूड आर ऍब्सॉर्ब्ड बाय द स्मॉल इंटेस्टाइन, मायक्रोविला अँड म्युकोसा सेल्स. दीज न्यूट्रिएंट्स आर ऍब्सॉर्ब्ड, न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सफर इन द ब्लड, इट इज कॉल्ड ऍज अ ऍब्सॉर्प्शन. तुमच्या लक्षात आलं असेल आता ऍब्सॉर्प्शन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, स्मॉल इंटेस्टाइन. त्याच्यानंतर पहा ऍब्सॉर्प्शनच्या नंतर ऍसिम्युलेशन. ऍब्सॉर्ब्ड फूड सबस्टन्सेस, ऍब्सॉर्ब केलेले फूड सबस्टन्सेस काय केले जातात, ट्रान्सफर इन द बॉडी बाय द ब्लड. ब्लडच्या थ्रू दीज सबस्टन्सेस ट्रान्सफर फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टम टू ईच अँड एव्हरी सेल ऑफ आवर बॉडी बाय द ब्लड, इट इज कॉल्ड ऍज अ ऍसिम्युलेशन. म्हणजे जे ऍब्सॉर्ब केलेले सबस्टन्सेस आहेत ते प्रत्येक सेल्स पर्यंत न्यूट्रिएंट्स पोहोचवण्याचं काम करून ते ब्लड, त्याला म्हणतो आपण ऍसिम्युलेशन. कुठपर्यंत आलो, नंतर मग लास्ट डिफेक्शन. डिफेक्शन म्हणजे काय, जे ऍब्सॉर्प्शन झाल्याच्या नंतर जो स्टूल फेसेस अनवॉन्टेड फूड उरतं ते स्मॉल इंटेस्टाइन मधून लार्ज इंटेस्टाइन मध्ये जातं. लार्ज इंटेस्टाइन मध्ये गेल्याच्या नंतर जे घाणीचा प्रकार असतो त्यालाच फेसेस किंवा स्टूल म्हणतो. दीज इलिमिनेट फ्रॉम द ॲनस, ॲनस मधून बॉडीच्या बाहेर काढून टाकलं जातं, त्याला काय म्हणतो आपण डिफेक्शन असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला एलिमेंटरी कॅनलची ओळख झाली असेल. पहिला पार्ट आहे माउथ, माउथ मध्ये सलायवरी ग्लँड, टीथ आणि टंग आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे फॅरॅक्स, त्यालाच आपण ओरोफॅरॅक्स म्हणतो. फॅरॅक्सचे दोन प्रकार आहेत, जे रेस्पायरेटरी ट्रॅक कडून इथं येतं त्याला नॅसोफॅरॅक्स म्हणतो, आणि जे डायजेस्टिव्ह ट्रॅक कडून येते त्याला ओरोफॅरॅक्स म्हणतो. इट इज अ मीटिंग पॉइंट ऑफ द डायजेस्टिव्ह पॅसेज अँड रेस्पायरेटरी पॅसेज. डायजेस्टिव्ह पॅसेज अँड रेस्पायरेटरी पॅसेज दोन्ही एकत्र येण्याचा तो मीटिंग पॉईंट आहे. तिथून फूड कुठे येते, सरळ खाली, त्यालाच काय म्हणतो, नंतरचा जो पाईप आहे ट्युब्युलर पार्ट त्याला म्हणतो आपण इसोफेगस. इसोफेगसच्या नंतर स्टमक, स्टमकच्या नंतर स्मॉल इंटेस्टाईन. आता या स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमक जिथे भेटतात तिथंच पॅनक्रियास नावाचा ग्लँड, त्याच्याकडून येणारी पॅनक्रियाटिक डक्ट आणि लिव्हर, लिव्हरकडून येणारं बाइल डक्ट, हे सगळे येऊन इथं जॉईंट होतात. म्हणजे काय होतात, इट इज अ जंक्शन. कशाचं जंक्शन आहे, जिथं बाइल डक्ट लिव्हरकडून, पॅनक्रियासकडून पॅनक्रियाटिक डक्ट आणि स्टमक हे सगळे पार्ट येऊन इथं ओपन होतात स्मॉल इंटेस्टाईनच्या फर्स्ट पार्ट मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो डॉडेनम असं म्हणतो. आणि नेक्स्ट मग स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन एक दुसऱ्याला जे भेटतात त्या पार्टला आपण काय म्हणतो सिक्कम. आणि त्या सिक्कम पासून वर्म सारखा एक पार्ट बाजूला तयार झालेला आहे, त्याला म्हणतो आपण अपेंडिक्स असं म्हणतो. दिस इज अ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल स्टार्ट फ्रॉम द माउथ अँड एंड विथ द ॲनस. म्हणजेच एलिमेंटरी कॅनल जे तुम्हाला एक्झॅक्ट ओळख झालेली असेल ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये, एलिमेंटरी कॅनल माउथ पासून कुठपर्यंत आहे, ॲनस पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर मग माउथ मध्ये काय काय समजलं तुम्हाला. फॅरॅक्स म्हणजे काय, फॅरॅक्स म्हणजे मीटिंग पॉइंट आहे, डायजेस्टिव्ह पॅसेज आणि रेस्पायरेटरी पॅसेज एकत्र येतात तो पार्ट आहे. नंतर इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, अपेंडिक्स अँड ॲनस, ह्यालाच काय म्हणतो मग आपण एलिमेंटरी कॅनल असं म्हणतो. मित्रांनो मला वाटतं तुम्हाला एलिमेंटरी कॅनल समजलं असेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू डायजेस्टिव्ह ग्लँड्स. मग डायजेस्टिव्ह ग्लँड्स मध्ये आपल्याला लिव्हर, पॅनक्रियास, सलायवरी ग्लँड्स वगैरे पाहायचं आहे. हे तुम्हाला समजलंच असेल, ह्यामध्ये काही कळालं नसेल तर मला तुम्ही बिंदास्त विचारू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड्स.